काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभेचे खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचा आज वयाच्या 80व्या वर्षी दुःखद निधन झाले. योगा करताना पडल्यावर त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यावर मंगरुळमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे ते विश्वासू सहकारी होते. युपीएच्या सरकारमध्ये ते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री होते. कर्नाटकच्या उडप्पीमधून ते 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते, तर सध्या ते राज्यसभेचे खासदार होते. कोणत्याही वाईट परिस्थितीमधून योग्य मार्ग काढणारे काँग्रेसचे नेते म्हणून फर्नांडिस यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेससह विविध पक्षांमधून शोक व्यक्त होत आहे. मायभूमी न्यूज परिवाराच्या वतीने ऑस्कर फर्नांडिस यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.